सब्सक्राइब करा आपल्या इन्फॉर्मेटिव गणेश चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. मित्रांनो, आजच्या दिवशी संपूर्ण देशात रंग खेळले जातात, म्हणजे धुळवडीच्या दिवशी किंवा धुलीवंदनच्या दिवशी संपूर्ण देशात रंग खेळले जातात. तसेच महाराष्ट्रात बी भरपूर ठिकाणी आजच्या दिवशीच रंग खेळले जातात. परंतु लोक विसरलेले आहे की आपण रंगपंचमी साजरी करत असतो, आपण धुलीवंदन साजरे नाही करत. परंतु बदलत्या युगानुसार सगळे धुलीवंदनलाच रंग खेळतात, रंगपंचमीला सगळे विसरलेले असले तरी या सर्व गोष्टींना अपवाद मात्र ठरते ते नाशिक. मित्रांनो, नाशिकमध्ये वीरांची परंपरा आहे. धुलीवंदन किंवा धुळवडीच्या दिवशी नाशिकमध्ये 300 वर्षांची जुनी परंपरा आहे. चला तर मग आज आपण बघूया कोणती आधी नाशिकची 300 वर्षांची परंपरा. राज्यात आज धुळवडीचा उत्सव साजरा केला जातो. सर्वत्र आज धुळवडनिमित्त रंगांची उधळ नसली तरी नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी 300 वर्षांची परंपरा अजूनही कायम आहे. धुळवडीनिमित्त नाशिकमध्ये वीरांची मिरवणूक पार पडली. त्याच दरम्यान ऐतिहासिक दाजिबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी नाशिकमध्ये तसेच परराज्यातून देखील भाविक दरवर्षी ही दाजिबा मिरवणूक पाहण्यासाठी येतात. राज्यभरात आज धुळवड साजरी होत असली तरी नाशिकमध्ये मात्र आजचा दिवस हा वीरांचा मानला जातो. वेगवेगळ्या देवी देवतांचे सोंग करून नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातील देवतांना स्नान घालतात आणि परततात. या वीरांमध्ये महत्त्वाचं असलेल्या दाजिबा वीराची मिरवणूक नेहमी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते. दाजिबा वीराची मिरवणूक बघण्यासाठी नाशिकातील सगळ्या भागातून लोक येतात, खेड्यापाड्यातून लोक येतात, तसेच परराज्यातून देखील ही दाजिबा मिरवणूक पाहण्यासाठी लोक येत असतात. ही मिरवणूक रात्री चालत असते. मस्तपैकी हलगीच्या तालावर, डीजेच्या तालावर लोक आपल्या घरातील लहान बालकांना, माणसांना, थोरा मोठ्यांना या मिरवणुकीत सहभागी करून घेतात. वीर नाचवण्याच्या परंपरेचा 300 वर्षापासून बेळगावकर आणि गवळी घराण्याकडे आहे. दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्यानं असं मानलं जातं. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देता आणि नाचवता. त्यामुळे बाळ निरोगी राहतं असा लोकांचा समज आहे. राज्यभरात आज जरी रंग खेळले जात असले तरी नाशिकमध्ये मात्र रंगपंचमी साजरी केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आजचा मान असतो तो गंगेत आपले देव स्नानासाठी आणणाऱ्या वीरांचा. दाजिबा वीरांची परंपरा फार मोठी असल्याने याचा थाटही काही वेगळाच असतो. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात नाशिककर सहभागी होत असतात. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत दाजिबा मिरवणुकीची मार्गक्रमण असतं, म्हणजे दाजिबा वीर मिरवणूक कधी चालू होते, कुठून चालू होते आणि तिचा समारोप कुठे होतो. धुलीवंदनच्या दिवशी दाजिबा मिरवणूक ही अत्यंत पारंपरिक पद्धतीने नाशिकच्या बुधवार पेठेतून सुरू होते. तत्पूर्वी आदल्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या रात्री दिंडोर येथील तळेगाव येथे वीरांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते व वीर नाशिकमध्ये आणले जातात. त्यानंतर दुपारी 2-3 नंतरून दुसऱ्या दिवशी नाशिक येथील बुधवार पेठेतून त्यांची पारंपरिक मिरवणूक काढली जाते. 300 वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा असल्यामुळे वीरांच्या मिरवणुकीमध्ये महिला सडा टाकतात, रंग रांगोळी करतात व परिसरातील वातावरण प्रसन्न व सुशोभीकरण करतात. नंतर ही मिरवणूक काझीपुरा, डिंगराळी, टाकसाळ गल्ली, भद्रकाली, तेली गल्ली, रविवार कारंजा, रामकुंड अशा विविध ठिकाणी वीरांची पूजा होती, त्यांचा मानसन्मान होतो आणि त्यानंतर पुन्हा दाजिबा वीर मिरवणूक ही बुधवार पेठेत जाऊन तिचा समारोप केला जातो. ही मिरवणूक मित्रांनो दुपारी चालू होऊन रात्रभर चालत असते. रात्री मिरवणुकीचा समारोप होत असतो. डीजेच्या तालावर, हलगीच्या तालावर, ढोलताशांच्या तालावर मोठमोठ्या प्रमाणात भाविक सगळे ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करतात. अत्यंत प्रसन्न असं वातावरण त्या दिवशी नाशिकमध्ये असतं. आणि मित्रांनो, हे सांगायला मला अत्यंत आनंद होतो की एवढी 300 वर्षांची परंपरा जपणारं आपलं नाशिक एकमेव शहर आहे सध्या. आणि रंगपंचमी खेळण्यात तर इतकी मजा येते नाशिकला, याची देखील 400 वर्षांची नाशिकची जुनी परंपरा आहे. हे आपण आपल्या पुढच्या 2 दिवसांनी येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की नाशिकची परंपरा काय असते. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडलाच असेल. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता सर्वांना मी धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि रंगपंचमीचं महत्त्व जाणून घेणारा व्हिडिओ आपण येणाऱ्या 2-3 दिवसात आपण आपल्या चॅनलवर बघू शकतो. धन्यवाद.